छत्रपति संभाजी महाराज जयंती आणि भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब महिलांना साडी वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटप, त्याचप्रमाणे बेरोजगार महिलांसाठी रोजगार देण्यासाठी शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे गेली 25 वर्षापासून नगरसेवक आहेत. त्यांनी करोडो रुपयांचा निधी महापालिकेतून खेचून आणून प्रभागाचा विकास केला. अशा या कर्तव्यदक्ष नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. महिलांसाठी साडी वाटप आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हरिभक्त परायण प्रकाश महाराज शिरसे, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, तेगेली मामा बसवराज जाटगल, संजय साळुंखे, अर्जुन सलगर, नरसप्पा मगरे, सिद्राम पुराणिक आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार बिपिन पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आला. जे लोक काम करतात त्यांच्याच पाठीमागे राहा आणि ज्यांनी काम करत नाहीत त्यांना घरचा पत्ता दाखवा, असं युवा नेते बिपिन पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले. आणि आज आपल्या भागातील मित्रपरिवाराच्या वतीनं साडी वाटप आणि वही वाटप आपल्या गुरुगरीब विद्यार्थ्यांना वही वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता इलेक्शन आलं आहे म्हणून काही लोक म्हणतील, आता इलेक्शन आलं आहे म्हणून सगळ्यात करायला लागले. आपलं काय इलेक्शनचं घेणं देणं नाही आहे. इलेक्शनला आम्ही काय थांबणार आहे असं काय नाही आहे. तुम्ही म्हटलं तरच आम्ही थांबणार आहे. आता आम्ही वाढदिवस म्हणून नाही तर संभाजी महाराज जयंती म्हणून हे केलेला उपक्रम. वाढदिवस करायचं असलं तर अण्णालाही तो उभा केला असतो आणि वाढदिवस केला असतो. आता ते अलीकडं लई लोक आपलं वाढदिवस करत फिरायला लागले ते मतासाठी. त्यामुळं हे काय आम्ही काय मतासाठी केलं नाही. माझा इच्छा आहे, मला तुम्हाला खरं तर सांगायचं आहे, आम्ही काम केलं असं तुम्हाला वाटलेलं आहे. हा बाबा, या नगरसेवकाने आमच्या भागात काम केलं आहे किंवा आमच्या पेक्षा जास्त कुठल्या माणसानं काम केलं आहे, तुम्ही त्या माणसाला मतदान करा. आम्ही केलेलं असेल तर आम्हाला मतदान करा. यावेळी आलेल्या मान्यवरांनी ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणून जन्माला आला, मला खरंच अभिमान वाटतो की असं म्हणतो की पुत्र व्हावा ऐसा गुंडा तसा तीही लोकी झेंडा, तसा हा बिपिन अण्णाचा झेंडा उंचवतोय. आणि त्यांनी केलेली, मी पुण्याला गेले होते, मुंबईला गेले होते, अण्णा सोलापुरात दवाखान्यात होता तेव्हाही मी बघितलं. बिपिननी एक क्षण सुद्धा, एक मिनिट सुद्धा अण्णाला सोडलेलं नव्हतं. इतका मुलगा सेवा करणारा त्याच्या नशिबी आहे म्हणून आज अण्णा तुमच्या समोर दिसतोय. या सगळ्यामधून आपला वाढदिवस साजरा न करता त्यासाठी लोकोपयोगी काम करणं, सकाळपासून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, आता मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे, साडी वाटपाचा कार्यक्रम आहे, आरोग्याचा शिबिर झालं, 350 लोकांनी त्याचा लाभ घेतला. आणि मला एक महिलांना अशी विनंती करायची आहे की तुम्ही अण्णाला मतं देता, निवडून आणता, त्याचं काम करता, परंतु तुम्ही तो तुमच्यासाठी काम करतो हे तुम्ही कदापि विसरू नका. उद्या बिपिन उभा राहील नाही उभा राहील, अण्णा उभा राहील नाही उभा राहील, परंतु त्याला कधीही तुम्ही अंतर देऊ नका, कारण त्याने तुमच्यासाठी जे काम केलेलं आहे. आता बिपिनने सांगितलं की महिला बाल कल्याणकडून सगळ्या नगरसेवकांना 4 मशीन मिळालं होतं, पण अण्णांनी प्रयत्न करून 28 मशीन तुमच्या वार्डातल्या लोकांसाठी उपलब्ध करून घेतल्या. एक मशीन एका महिलेचं कुटुंब उभं करतं. आज 28 महिलांची कुटुंब उभं करण्याचं काम सुरेश अण्णा पाटलांनी केलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या महिलांना आज मगाशी अर्जुनराव म्हणले ते बरोबर आहे की कुठल्याही वार्डामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये एवढ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित असणारा हा एकमेव कार्यक्रम आहे. म्हणजे साडी वाटप आहे म्हणून आपण एकत्रित आलेलो नाही आहे, तर अण्णाचा संभाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रम आहे आणि अण्णाला आपल्याला आशीर्वाद द्यायचे म्हणून आपण उपस्थित आहोत. एका साडीने आपला काही जन्म जाणार नाही आहे, त्या साडीचं आपल्याला काही महत्व नाही आहे, परंतु आपण अण्णाचा कार्यक्रम आहे म्हणून उपस्थित आहे, हो की नाही? बरोबर आहे ना माझा? साडीसाठी आलात का तुम्ही? नाही, मला माहिती आहे, कारण मी तुमच्यासाठीच एक महिला आहे, तुमच्यासारखीच एक महिला आहे, म्हणून आपण सगळेजण अण्णाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. एकच वार्डात एकच पक्षाच्या चिन्हावर तब्बल 5 वेळा निवडून आलेले, 25 वर्ष नगरसेवक म्हणून आपली कारकिर्द गाजवणारे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय सुरेश अण्णा पाटील यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो. आज शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास करून उपस्थित असलेले भाजपच्या महिला आघाडीचे धडाडी
97 पहिले वेळेस अण्णा भाजपच्या तिकीटावर उभारले होते, त्यावेळेस माझं वय अवघं 18-19 वय असावं, आम्ही अण्णाचा प्रचार करत होतो। त्यावेळेस जे अण्णा दिसायचे आम्हाला ते आज बिपिन हुबेहूब अण्णाची कॉपी आम्हाला आज अण्णाचा प्रत्येक बिपिनमध्ये दिसून येतोय। तर बांधवांनो सांगायचं असं आहे की सोलापूरमध्ये आता 113 नगरसेवक झालेत, अण्णा ज्यावेळेस उभारले होते त्यावेळेस 92 नगरसेवक असायचे, परंतु बांधवांनो त्या 92 नगरसेवकांचा आवाज एकीकडे आणि सभागृहामध्ये अण्णाचा आवाज एकीकडे, असा अण्णाचा आवाज बुलंद होता आणि त्या बुलंद आवाजावर भाजप रोजच्या रोज प्रत्येक निवडणुकीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत आज सोलापूरच्या पासून दिल्लीपर्यंतची सत्ता आज भाजपनं कमवलेली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी नरसप्पा मनकल, विपिन पाटील, सिद्राम पुराणिक, सिद्राम तेगेळी, बंडोपंत डोळे, अप्पू हुलागड्डे, विश्वनाथ मनकल, अक्षय अंजुखाणे, राजू मलुरे, मल्लिकार्जुन चोपडे, संदीप पाटील, लिंगू कोळी, सुरेश मनकल, सिद्राम डोळे, राहुल सकाराम, सिद्राम मेठी, शिवपुत्र मनकल, सिद्राम पुजारी, नागू कोळी, दीपक कर्ली, संतोष कर्ली, अक्षय कलशेट्टी, सागर गोटीमुकुल, गणेश मलुरे, अभि कोळी, सागर अतनुरे, विकी जाटगल, विजय गोरकल आणि सुरेश पाटील मित्रपरिवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।